एक बाइट दिन तक एक वर्ष झालं तरी अजूनपर्यंत त्यांना ऑर्डर नाही आहे, म्हणजे नियुक्तीच नाही आहे. तर हा तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस फर्स्ट प्रश्न उत्तर लावून मी आज बातमी बनवतो. आज बातमी लागेल त्या बातमीचा हवाला देऊन म्हटलं त्या विद्यार्थ्यांची कंडिशन एवढी वाईट आहे आता की प्राजक्ता भारती म्हणून मुलगी आहे, अक्षरशः इतकं स्लम मिळत राहते अकोलीमध्ये, आई वडील मजुरी करतात परंतु अजूनपर्यंत नियुक्ती नाही. हो हो हो, हे 413 लोक आहेत जवळपास. हे प्राजक्ताताई आहे माझ्यासोबत. हो हो हो, नक्की. तुम्ही 2 मिनिटं प्राजक्ताताईसोबत बोलून घ्या. याचे पूर्ण इलेक्शन्स होऊ शकतात कोरोना काळामध्ये, सगळ्या गोष्टी असं मग ते पब्लिसिटी स्टंट टाईप नाही झालं. हो हो बोला. नाही बरोबर, आजची बातमी तर सर पाठवतीलच तुम्हाला, तर तीच महत्वाची. जे नियुक्ती आहे कधी झाली होती, एक्झाम कधी झाली आणि नियुक्ती न मिळाल्यामुळे नेमकं काय प्रॉब्लेम येत आहे? ही जी MPSC ची जाहिरात होती ही 2018 ची होती आणि आता सध्या 2021 अर्ध वर्ष पूर्ण झालं आहे. 2020 ला 19 जूनला आमचा जो आहे तो रिझल्ट लागलेला होता,
आता पूर्ण 1 वर्ष झालं तरी आम्ही अजून जॉईनिंगचीच वाट बघत आहोत. जेव्हा रिझल्ट लागला त्यावेळी आम्हाला लगेच 1 महिन्यात नियुक्ती मिळेल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण त्यावर पूर्ण पाणी फिरलेलं आहे. अगोदर जी आहे ती कोरोनाची पार्श्वभूमी होती, कोरोना होता ते आम्ही लक्षात घेतलं. त्यानंतर मराठा रिझर्वेशनचा जो इश्यू होता तोसुद्धा आम्ही समजून घेतला. आणि ही जी प्रोसेस आहे ही तब्बल आता 1 वर्ष झालं आहे. आता 5 मेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे, तर त्यानुसार शासनाने मग आम्हा सगळ्या जे 413 विद्यार्थी आहे यांना प्रशासनात सामावून घ्यावं आणि लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो. काय सध्या अवस्था आहे तुमची नियुक्ती न दिल्यामुळे? आता सध्या नियुक्ती न मिळाल्यामुळे आता सध्या आम्ही खूपच म्हणजे निगेटिव्ह थॉट्स येत आहेत आम्हाला. जी आहे घरची परिस्थिती आहे ती अतिशय हलाकीची आहे. भूकमारीची वेळ आलेली आहे असं सुद्धा आम्ही म्हणू शकतो. आईबाबांना काम नाही, ते मजुरी करतात, कुठलाही शेती वगैरे नाही आहे घरी. जे आहे ते माझे आईवडील मला विचारतात की कितीपर्यंत आपण दम घ्यायचा असा, तर 100 रुपये मजुरीत घर मुळीच चालत नाही. त्यामुळे शासनाला ही विनंती आहे की खरंच तुम्ही काहीतरी पर्यायी व्यवस्था करा, आर्थिक मदत करा किंवा आम्हाला रोजगार द्या. अन्यथा आम्हाला 8 ते 10 दिवसात जे काही होत असेल ते तुम्ही नियुक्ती म्हणा ती आम्हाला लवकरात लवकर द्या. नमस्कार, मी अक्षय बाबाराव गडली. 1 वर्षापूर्वी तुम्ही मला बघितलं असेल जेव्हा माझी नियुक्ती झाली होती नायब तहसीलदार या गॅझेट पदावर. आज तब्बल 1 वर्ष पूर्ण झालं तरीही आम्ही अजूनही जॉईनिंगची प्रतीक्षाच करत आहोत. शासनाने वेगवेगळे कारणं देऊन आमची जॉईनिंगसाठी आम्हाला वाट पाहायला लागलं. सुरुवातीला कोरोना, त्यानंतर आलेलं मराठा रिझर्वेशन, या सगळ्या प्रोसेसमधून जात असताना आमची जी काही बिकट वाट आम्हाला सहन करावी लागते त्याची तिने मात्र ही कल्पना शासनाला नाही असं आम्हाला वाटतं. मागच्याच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, त्यालाही 1.5 महिना होऊन गेला, पण तरीही आमची जॉईनिंगसाठी कुठलीही प्रोसेस अजून गव्हर्नमेंटनं सुरू केलेली नाही. 3-4 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आम्ही इथपर्यंत पोहोचतो आणि त्यातही आम्हाला 1-1.5 वर्ष जर केवळ जॉईनिंगची वाट पाहत राहावं लागत असेल तर खरंच प्रश्न पडतो की आम्ही हा जो अभ्यास केला त्याचं फळ तरी काय आहे. 1 वर्षानंतरही आम्हाला इथंच थांबावं लागत असेल तर आमची जी बिकट परिस्थिती ज्या मानसिक स्थितीतून आम्ही जातोय त्याची कुणाला तरी कल्पना आहे का? आज जेव्हा आम्ही बाहेर रस्त्याने जातो तेव्हा आम्हाला प्रश्न विचारला जातं साहेब जॉईनिंग कधी. उत्सुकता लोकांची केवळ आम्हाला खिजवण्यामध्ये असते. जर शासनाला आमची जॉईनिंग द्यायची नसेल तर माझा सरळ सरळ सवाल आहे शासनाला, निदान मनरेगासारख्या योजनेचा आमचा समावेश करून आम्हाला बस रोजगार द्यावा. हीच माझ्या मुलीला नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती मिळाली होती त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं आणि आता अजूनपर्यंत नियुक्ती मिळालेली नाही, परीक्षा पास झालेली आहे, काय वाटतं तुम्हाला? नियुक्ती मिळाली तेव्हा आम्ही खूप म्हणजे आनंदी होतो, पण आताही पण कसं कसं आर्थिक जे अडचण आहे आमची, तर हे आम्ही म्हणजे खुद म्हणजे समजून रोजमजुरी करून कसं काहीतरी आमचं समजा जनजीवन सुरू चालू आहे. आता पण मी आता कामावरनं चाललो काही असं समजे नाही, तर म्हणजे आर्थिक अडचण आम्हाला खूप आहे आणि समजा अशा कारणामुळं लवकरात लवकर जॉईनिंग जर आली तर बस आम्हाला थोडंसं दिलासा मिळेल. काय नाव? सुरेश बारसे.